डियर स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हॅलेन्सी वन प्लस म्हणजे कोणकोणत्या एलिमेंटची व्हॅलेन्सी ही वन प्लस आहे किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आयॉन्स और रॅडिकल्सची व्हॅलेन्सी वन प्लस आहे ती आपण इथे पाहणार आहोत. डिस्कस करणार आहोत वन प्लस व्हॅलेन्सीबद्दल. वन प्लस व्हॅलेन्सी, ओके, वी नो दॅट वन प्लस प्लस मीन्स काय? कॅटायन. एक कॅटायन कधी भेटतो? ज्या एलिमेंटची शेअरिंग प्रॉपर्टी आहे. शेअरिंग प्रॉपर्टी म्हणजेच काय? जे एलिमेंट इलेक्ट्रॉन शेअर करतात, ओके, त्यांच्यावरतीच कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज येतो, ज्याला आपण केमिस्ट्रीमध्ये काय म्हणतो? कॅटायन म्हणतो. तर पाहूयात असे एलिमेंट्स कोणते आहेत की ज्यांच्यावरती वन प्लस चार्ज क्रिएट होतो आणि त्यांची व्हॅलन्सी ही वन प्लस समजली जाते. देन तशी व्हॅलन्सी ही वन समजली जाते, व्हॅलन्सी, ओके. जेव्हा आपण इलेक्ट्रिकल चार्जबद्दल बोलतो त्यावेळेस तिला वन प्लस म्हटलं जातं. देन हायड्रोजन, फर्स्ट एलिमेंट इज हायड्रोजन. हायड्रोजनची व्हॅलन्सी आहे वन प्लस, म्हणजे हायड्रोजनवरती हायड्रोजन हा आपला एक इलेक्ट्रॉन शेअर करतो त्यामुळे त्याच्यावरती वन प्लस चार्ज क्रिएट होतो, ओके. सो त्याची व्हॅलन्सी ही वन प्लस समजली जाते. नेक्स्ट आहे, तो एलिमेंट नाही आहे, तो रॅडिकल आहे, अमोनियम. अमोनियम, ओके, एन एच फोर. देन वन प्लस, याची पण व्हॅलन्सी वन प्लस आहे, पण कॅटायन. लिथियम, लिथियम याची व्हॅलन्सी वन प्लस. वन प्लस सोडियम व्हॅलन्सी आहे. सोडियम सुद्धा आपला एक इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि एक कॅटायन त्याच्यावरती क्रिएट होतो, म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज त्यावरती येतो. सो त्याला वन प्लस व्हॅलन्सी म्हटलं जातं. देन पोटॅशियम, पोटॅशियम, पोटॅशियम सुद्धा आपला एक इलेक्ट्रॉन शेअर करतो, सो दॅट्स वाय त्याच्यावरती वन प्लस व्हॅलन्सी क्रिएट होतो, सॉरी वन प्लस चार्ज क्रिएट होतो, नॉट व्हॅलन्सी. त्याची व्हॅलन्सी समजली जाते वन प्लस. देन वन ही इलेक्ट्रॉन, एखादा एलिमेंट, एखादा रॅडिकल किती इलेक्ट्रॉन शेअर करतोय, ओके, त्यावरनं ही संख्या ठरत असते आणि त्यावरनंच हा चार्जसुद्धा डिसाईड होत असतो. सो इथे आपण व्हॅलन्सी वन प्लस असणारी हायड्रोजन, अमोनियम, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम ही एलिमेंट्स आणि रॅडिकल्स पाहिली, ही त्यांची सिम्बॉल्स आहेत, त्यांची सिम्बॉल्स आहेत.